कंजारभट समाज सध्या लग्न कार्यानंतरच्या कोमारे चाचणीमुळे या समाजातील लग्न सोहळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. पिंपरी चिंचवडमधील कंजारभट समाजातील एका कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून चक्क पोलीस संरक्षण मागितलंय, मात्र पोलिसांनी हे संरक्षण देण्यास नकार दिलाय. कांजारभट ह्या समाजात पहिल्या रात्री कौमारे चाचणी घेण्याची प्रथा आहे. तसंच जात पंचायतीच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी संबंधित कुटुंबांना आर्थिक रक्कम भरावी लागते. अशा प्रथेविरोधात ह्याच समाजातील तरुणांनी अभियान सुरू केलं आहे. ह्या अभियानाचा एक भाग म्हणून स्टॉप द फी रिटल हा व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला आहे. त्याशिवाय जनजागृती करण्यासाठी विवेक तमाईचीकर आणि प्रशांत इंद्रकर यांच्यासारखे तरुण समाजातील लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र समाजातील ह्या रूढी परंपरा अशाच चालू ठेवण्यासाठी काही कुटुंब देखील आग्रही असते. त्यामुळे जनजागृती करणारे युवक लग्नात विघ्न आणतात. मात्र पिंपरी चिंचवडमधील तांचीकर कुटुंब अशा प्रथेला मानत नाही, परंतु मुलीच्या लग्नात कोणताही विघ्न आणू नये यासाठी आता पोलिसांकडे संरक्षण मागत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कायवाडी परिसरातील एक लग्न सोहळा आज पार पडतोय. मुलीच्या लग्नात चक्क पोलीस संरक्षण मागितलं गेलं, मात्र पोलिसांनी ह्या जात पंचायतीच्या फांद्यात न पडता संरक्षण देण्यास नकार दिला आहे. लग्न सोहळा आहे आमच्या समाजा कंजारभट समाजापैकी एक लग्न आहे. आम्हाला दुर्भाग्य सांगायचं वाटतं की आम्हाला आमच्या समाजाच्या लग्न कार्यामध्ये पोलिसचं संरक्षण घेऊन आम्हाला लग्नविधी पार पाडण्याची वेळ आलेली आहे. इतर समाजांनी किंवा इतर संघटनेनी आणि आमच्या समाजातले काही लोकांनी समाजाला बदनाम करण्यासाठी जो सगळीकडे प्रयत्न केलेला आहे की लग्नामध्ये कोमारे चाचणी परीक्षा केली जाती, हे चुकीची आहे. म्हणून आम्ही पोलिसांना अर्ज केलेला आहे की आपण समक्ष येऊन हजर राहून ती पाहणी करावा आणि छानिशान खातर जमा करा, अशी आमची विनंती राहील. ए कृष्णा इंद्रेकर, ते आमच्या मुलींचे लग्न होऊन देतच नाही. आमचा समाज आहे हिंदू कंजारभट, आमच्या समाजाचं लग्न होतो, मुलींचं लग्न करतात, त्यांचे मा सासर घरी पाठवतात. ते कौमारे चाचणीचं ते गलत, तो काली फुकटच ते नुसतं असं नाव घेऊन आमच्या समाजाला बदनाम करायला आलं. रूढी परंपरा पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्यच आहे. मात्र कांजारभट समाजातील कौमारे चाचणीसारखी परंपरा आजच्या 21व्या शतकात कितपत योग्य आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, निर्माण न्यूज, पिंपरी चिंचवड.